शिवप्रेमी संघटनेच्या वतीने पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. शहरातील डेक्कन परिसरातल्या संभाजी महाराज पुतळ्यापासून या निषेध मोर्चाला सुरुवात झाली. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पुणे शहरात विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने शहरांमध्ये मुक मोर्चा आंदोलन करण्यात आलाय. यावेळी बोलताना आंदोलनकर्ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, खासदार प्रसाद लाड, आमदार शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या माजी महसूल मंत्री व पुणे जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत तसेच सदर घटनेचा निषेध छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून सुरुवात करून लाल महाल चौकात समारोप या ठिकाणी करण्यात आला. आजचा जो पुणे बंदचा मोर्चा होता त्या या पुणे बंदच्या मोर्चाला सर्व जाती धर्माचे सर्व पक्षाची कार्यकर्ते सर्व मावळे सर्व महापुरुषाचे कार्यकर्ते आलेले होते. कारण का ज्या स्वराज्यात आम्ही राहतो ज्या महाराष्ट्रात आम्ही राहतो त्यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या विरोधात हा मोर्चा होता आणि तो अत्यंत मोठ्या प्रमाणात आमचे बंधू भगिनी माता यांनी यशस्वी करून दाखवलेला आहे. यापुढे भाजपच्या बेताल वक्तव्य करणाऱ्या प्रवक्त्यांनो एक जरी शब्द तुम्ही चुकीचा बोललात तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला हे उद्रेक दिसून येईल. त्याच्यामुळे आमच्या महाराजांबद्दल आमच्या महापुरुषांबद्दल एकही वाईट वक्तव्य बोलू नका आणि जे गुन्हे दाखल आमच्या भावांवर केलेत ते त्वरित मागे घ्या एवढी माझी विनंती. छत्रपती शिवाजी महाराजांचा कोश्यारी अपमान करतात, फडणवीस पाठिंबा देतात, सुधांशु त्रिवेदी छत्रपती शिवरायांचा अवमान करतात, मोदी साहेब पाठिंबा देतात. तो 150 क्विंटलचा ते मंगल प्रसाद लोढा नावाचा जनावर, ते 2.5 फुटाचा राम कदम, तो चंद्रकांत पाटील किंवा गोरा रावसाहेब दानवे हे जाणीवपूर्वक महाराजांची शिवरायांची आमच्या फुलेशाह आंबेडकरांच्या आमच्या अस्मितेची बदनामी करतात आणि आरएसएसचे चेले चपाटे गप्प बसून त्यांना तसं म्हणायचंच नाही अशा खोट्या बोलून आव आणतात. या सगळ्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना जर राज्य चालवता येत नसेल, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जर मूक संमती देऊन महाराष्ट्रामध्ये जातीवाद निर्माण करणार असतील, जर सरकार चालवू शकत नसतील तर एकतर राजीनामा द्या आणि खुर्च्या खाली करा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पुणे.